राम मंदिरावरून अनेक वर्ष वादविवाद चालले होते, त्यावर आता पडदा पडलाय। न्यायव्यवस्था सर्वोच्च व्यवस्था आहे, त्यापेक्षा मोठं कोणी नाही। अयोध्येतील राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगताना या निर्णयानंतर आता आजपर्यंत अनेक वर्ष यावर जे लोक राजकारण करत होते ते आता होणार नाही असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे। पाहूयात ते काय म्हणतात। हा आता खूप फरक पडेल। बरेच लोक आजपर्यंत अनेक वर्ष या मंदिर मस्जिदीवरती बरेच लोक राजकारण जे करत होते ते आता यापुढं होणार नाही। आता काय करायला पाहिजे? आता न्यायालयाने 5 एकर जागा मशिदीसाठी द्यायचं आदेश केले आणि इकडे अयोध्येमध्ये राम मंदिर होणार। आता ही स्थळं जी आहेत ही फक्त पूजेपुरते मर्यादित नाहीत, तर ह्या स्थळामधून आम्हाला ते माणसं घडवायची आहेत। जो माणूस शेजाराचा विचार करतो, गावाचा विचार करतो, समाजाचा विचार करतो, देशाचा विचार करतो, अशी माणसं घडवायची आहेत आम्हाला। ही पवित्र मंदिरं जी असतात ती एवढ्यासाठीच असतात, म्हणून आम्हाला ती माणसं घडवताना त्यांचे विचार जे आहेत ते विचार लोकांच्या मनात कसे रुजतील, त्यांच्या जीवनात कसे रुजतील, हा प्रयत्न करणं गरजेचं आहे।